पहा नमस्कार, आज आपल्याला महत्त्वाचं प्रकरण शिकायचं नवोदयसाठी येणार शेकडेवारी। ठीक आहे, तर शेकडेवारी या प्रकरणामध्ये तुम्हाला अत्यंत सोपं प्रकरण आहे, याला शतमान असं देखील म्हणतात, म्हणजे काही पुस्तकामध्ये शतमान असं नाव आलेलं आहे। ओके पहा, आणि शेकडेवारी, ओके इथं काही शब्द आहेत, आधी शेकडेवारी समजून घेताना काही शब्द समजून घ्या। शेकडेवारी, टक्केवारी, शतमान, ओके असे जे शब्द आहेत हे तीनही शब्द एकाच अर्थाचे। लक्षात आलं? शेकडेवारी म्हणलं तरी तेच, टक्केवारी म्हणलं तरी तेच, त्याच्यानंतर शतमानात रूपांतर करा म्हणलं तरी तेच, शेकडेवारीत म्हणलं तरी तेच, समानार्थी शब्द आहेत। लक्षात आलंय? तर शेकडेवारी हे प्रकरण पाहताना सगळ्यात महत्वाचं या प्रकरणामध्ये जवळजवळ 14 ते 15 टाईपचे उदाहरणं मागच्या 30 वर्षात नवोदयला विचारले गेलेले आहे। लक्षात आलं? किती? 15 ते 14-15 टाईपचे उदाहरणं आपल्याला काय केले विचारले गेले। तर आपण सुरुवातीला पाहू, एकदम सोपं प्रकरण आहे, लक्ष द्या, लगेच समजेल तुम्हाला काय आहे ते। समजलं? पहा, एक वेळेस सांगितलं की समजेल, दोन उदाहरणं आपण घेणार आहोत त्याच्यावरचे। तर सगळ्यात पहिलं उदाहरण शेकडेवारी, बरोबर, त्याच्यातलं पहिलं उदाहरण टक्केवारीची दशांश रूपात मांडणी करा। दशांश रूप म्हणजे काय? पॉइंटचे उदाहरण, ओके, त्याला व्यवहारी अपूर्णांक असं म्हणतो आपण। मग एखाद्या टक्केवारीचं दशांश रूपात मांडणी कशी करतात? टक्केवारी हे प्रकरण, शतमान, शेकडेवारी असे शब्द आलेले, एखाद्या संख्येच्या पुढे जर टक्केचं सिम्बॉल असेल, चिन्ह असेल, तर छेदामध्ये काय घ्यायचे? 100, म्हणजेच 2/100, ओके, का टक्के आलंय म्हणून। मग आता मला सांगा की जर छेदामध्ये एकावरती 2 शून्य असतील तर उजवीकडून डावीकडे पॉइंट सरकतो, म्हणजे इथं 1 संख्या आहे, बरोबर, आपल्याला किती संख्यानंतर? 2 संख्येनंतर द्यायचे, म्हणून इथं 1 शून्य घेतला, इथं पॉइंट आणि इथं काय? 0, म्हणजे झाली दशांश रूपात मांडणी, बरोबर, 0.02। लक्षात येत आहे? तसंच याच देखील आहे, पुढे लक्ष द्या, इथं काय करणार तुम्ही? 145/100 बरोबर, इथं आता 2 घर पॉइंट इकडं, म्हणजे तिथं 145 आहे, 1 आणि 2 घर सोडून 1.45। लक्षात आलं? टक्केचं सिम्बॉल आलं छेदात 100 घ्यायचं, ओके। मग आता आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे। लक्षात आलं का? दशांश रूपात मांडणी म्हणजे पॉइंट मध्ये, ठीक आहे, उत्तर आलं पाहिजे। इथं तसाच प्रश्न आहे, शतमानाची अपूर्णांकात रूपांतर करा, ओके, शतमानाचं अपूर्णांकात रूपांतर करा। लक्षात आलंय? मग शतमानाचं अपूर्णांकात रूपांतर करायचंय, अपूर्णांक म्हणजे अंश आणि छेद स्वरूपात दिलेल्या संख्या। मग अपूर्णांकात रूपांतर कसं करायचं? तर इथं टक्केचं सिम्बॉल आहे, मी काय सांगितलं? टक्के आलं छेदात 100, ओके, टक्के जर आलेलं असेल तर छेदात 100 घ्या, म्हणजे इथं काय होईल? 2/7×100, ओके, छेदात 100 घेतलं। पाहू मग आता काय करायचंय, की गुणाकार करायचा आहे, म्हणजे 2/7 काय आलं? किती? 700। आता आपण याला भागू शकतो, 2 आणि 700 ला भाग जातो का? जातो, कारण एकक स्थानी 0 आणि 2 आहे, म्हणून 2 एक 2 2 3 म्हणजे उत्तर येईल आपलं 2 3 किती? 6, ओके, 2 5 10 0.6/1 म्हणजे 1/350। लक्षात आलं? या पद्धतीनं उत्तर आलं, ठीक आहे। त्यानंतर पुढचं उदाहरण आपण पाहूया, याच्यानंतरचं जे उदाहरण आहे ते देखील पहा, 1.2/3%, याचा आधी अपूर्णांकात रूपांतर करा, ते तुम्ही करू शकता, येतंय तुम्हाला, ठीक आहे। 3 1 3 3 2 5/5 किती आहे? 3, ओके, टक्के। आता याचं अपूर्णांकात रूपांतर, टक्केचं सिम्बॉल आहे, छेदात किती आहे? 100, मग 5/3×100 तुम्ही या 100 ला भागू शकता, किंवा मग आधी गुणाकार करून नंतर भागा तुमच्या, ओके, मनावरती। आता 5 न भाग दिला तर काय होईल? समोर लक्ष द्या, 5 1 5 2 इथं किती आलं? 0.20, ओके। मग आता इथं समोर काय येईल? 1/20/60, ओके, हे आलं आपलं अपूर्णांकात
रूपांतर लक्षात आलं एखाद्या टक्केवारी टक्क्याचं सिंबॉल आलं छेदात शंभर घ्यायचे एखादी संख्या छेदात असेल तर त्याला गुणिले शंभर करायचं ओके डायरेक्ट छेदात शंभर अशाच पद्धतीनं तिसऱ्या टाईपचं उदाहरण आहे प्रश्न समजलाय काय प्रश्न वाचायची गरज नाही टक्क्याचं सिंबॉल आलंय अपूर्णांकात करायचं का दशांश अपूर्णांकात तेवढं फक्त पहा तिसरा प्रश्न आहे दिलेल्या संख्या शेकडेवारीत लिहा दिलेल्या संख्या काय करायच्या शेकडेवारी आता इथं समोर लक्ष द्या इतर टक्क्याचं सिंबॉल आहे का नाही ज्या वेळेस टक्क्याचं सिंबॉल नसेल आणि तुम्हाला शेकडेवारीत रूपांतर करा सांगितलेलं असेल त्यावेळेस अंशाला शंभर न गुणायचं कशाला अंशाला मग अंशाला शंभर न गुणायचं म्हणल्याच्या नंतर तुम्हाला काय करावं लागेल इथं पहा इथं 24 गुणिले 100 छेदात किती 25 आता तुम्ही वा 100 न गुणल्यामुळे टक्क्याचं सिंबॉल येईल आता 25 न भाग द्यायचा 25 म्हणजे उत्तर आलं 24 गुणिले 4 ओके 24 चौक किती येत म्हणून उत्तर आलं 96% ओके झालं का टक्केवारीत रूपांतर एखाद्या संख्येचं टक्केवारीत रूपांतर करताना त्याला काय करायचं अंशाला 100 न गुणायचं लक्षात आलं गुणल्याच्या नंतर टक्क्याचं सिंबॉल येईल आता पहा 36/50 मग इथं काय करणार सांगा तुम्ही 36 गुणिले 100/50 म्हणजे 50 न भाग द्या 50 दोन्ही किती आलं 72% लक्षात आलं झालं शेकडेवारीत रूपांतर ओके पहा म्हणजे याला 25 पैकी 24 गुण मिळाले असा याचा अर्थ होतो लक्षात आलं तुम्हाला मी देते की नाही पेपर वरती असं बोल करून त्याच्यामध्ये याला 50 पैकी 36 गुण मिळाले म्हणजे एकूण किती टक्के गुण मिळाले 72 लक्षात आला असं असतं ते आता पुढे लक्ष द्या या पद्धतीचा प्रश्न आहे खूप छान प्रश्न आहे सर्वांनी लक्ष समोर असू द्या आणि हा प्रश्न पेपर मध्ये आलेला क्वेश्चन जशाच तसा घेतलाय मी या अगोदर काय दिलंय 340 चे 7% बरोबर किती ओके मग काय करायचंय ते नीट समजून घ्या काय करायचं 340 दशाला तसं घ्या 340 सा ची चे आल्यावर काय घ्यायचं गुणाकार इथं 7% आहे म्हणून 100 झालं आता काय करणार 5 हा शून्य लक्षात आलं 5 7 ना 34 ला गुणायचंय 7 4 28 7 2 7 3 22 आणि 23 म्हणजे 238/10 शून्य कटलाय हा आणि मग 10 ना इथं भाग द्यायचा आहे म्हणल्याच्या नंतर हा पॉइंट कुठून उजवी करून डावीकडे सरके म्हणजे इथं 1 0 म्हणल्यानंतर 1 न पॉइंट पुढे जाईल म्हणून आपलं उत्तर येईल 23.8 किती आलं 23.8 हे आलं आपलं उत्तर लक्षात आलं कसं सोडवायचंय ते ओके जशाच तसं लिहिलंय 340 चे आहे म्हणून गुणिले 7% सिंबॉल म्हणून छेदात 100 पहा काय करायचं याला संक्षिप्त रूप द्यायचं तुमचं उत्तर येईल समजलंय नक्की चला घ्या पहा पुढचा प्रश्न काय दिला 5वा हा देखील क्वेश्चन परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे लक्षात येत आहे काय प्रश्न नीट समजून घ्या की तुम्हाला विचारलंय 1/100% अधिक 100/1% ची किंमत किती ओके आता हा प्रश्न आहे आत्ताचा असा प्रश्न पाहिला बरोबर 340 चा आता पहा 1/100% 1 गुणिले चे आहे म्हणून गुणिले 100% म्हणून 100/100 ओके तिथं प्लस 100 चे म्हणून गुणिले 1% म्हणजे 1/100 किती 100 आता पुढे लक्ष द्या या पद्धतीने आपण लिहिलंय आता आपल्याला काय करायचंय ते सांगतो 100 एक इथं पण 100 ना 100 कट झाले म्हणजे 1 1 शिल्लक राहिला 100 1 100 वरती काय राहिलं रे 1 गुणिले 1 छेदातल्या 1 ला काय व्हॅल्यू नसते म्हणजे वरती 1 गुणिले किती आहे 1 आहे प्लस इकडे देखील 1 गुणिले 1 गुणिले किती आहे 1 म्हणजे 1 गुणिले 1 किती येत आहे 1 ओके 1 गुणिले 1 किती येत 1 येत आता पहा 1
प्लस इथं एक गुणिले एक एक म्हणजे टोटल एक अधिक एक बरोबर दोन म्हणजे एकचे 100% अधिक 100% किंमत किती येते ओके या पद्धतीने करायचं एक दशांशचे म्हणून गुणिले 100% 100% सिंबॉल आल्यामुळे छतात 100 इथं 100 दशांशचे म्हणून गुणिले एक है की नाही आणि टक्क्याचं सिंबॉल आहे म्हणून 100 याला संक्षिप्त रूप द्या उत्तर येऊन जाईल आता पुढचं आहे एका संख्येचे 0.7% काढण्यासाठी त्याला कितीने गुणावे लागेल ओके आपल्याला एवढा प्रश्नाची गरज नाही 0.7% आलं का मग 0.7% असं आलंय म्हणल्याच्या नंतर इथं काय करावं लागेल सांगा आपल्याला 0.7/100 झालं उत्तर ठीक आहे मग कितीने गुणावं लागेल तर आपल्याला छेदात 100 आहे तर पॉइंट द्या बरोबर मग पॉइंट छेदात जर 0.2 असते तर पॉइंट उजवीकडून डावीकडे 2 काय अंकाने सरकेल मग इथं 5, 7 परत 1 अंकाने सरकला 2 अंकाने सरकला आणि इथं 0 म्हणजेच उत्तर आलं 0.007 म्हणजेच या संख्येला कितीने गुणावं लागेल 0.007 ने गुणावं लागेल ओके एका संख्येचं 0.7% काढण्यासाठी तिला 0.007 ने गुणावे लागेल पुढचा प्रश्न आहे 270 रुपयाचे किती टक्के 72.90 होतील ओके आता पहा 270 रुपयाचे किती टक्के 72.90 होतील असं दिलंय ओके 72.90 किती टक्के होतील म्हणते 72.90 या स्वरूपाचा प्रश्न हाही प्रश्न परीक्षेला आलेला आहे लक्ष द्या व्यवस्थित तर काय करायचं अशा वेळेस तर काय करायचं 72.90 घ्यायचे किती घ्यायचे 72.90 गुणिले याच्यात काय करायचं 100/270 लक्षात आलं छेदात किती 270 आता या 100 ने याला गुणा बरोबर पॉइंट उजवीकडे जाईल आता डावीकडून उजवी गुणलं की उजवीकडे सरकतो भागलं की डावीकडे सरकतो मग हा पॉइंट इकडे जाईल म्हणजे याचंच उत्तर येईल पुढे लक्ष द्या काय येईल ते 72.90/270 आता पहा हा एक शून्य कट झाला हा एक शून्य कट झाला आता भाग द्या 27 ने भाग द्यायचा आहे 27 एक द्या भाग 27 × 2 = 54 दोनचा भाग बसला किती शिल्लक राहिले हा आता 27 म्हणजेच उत्तर आलं 7 ओके पहा म्हणजे आपलं उत्तर आलं 27 270 रुपयाचे किती टक्के 72.90 होतील 27% ओके 72 काय होतील 90 होतील लक्षात आलं म्हणून इथं दिलं 270 रुपयाचे पहा 27% हे 72.90 होतील समजलंय का या पद्धतीने तुम्हाला सॉल्वायचंय प्रश्न क्रमांक किती 7 ठीक आहे घ्या लिहून व्यवस्थित लिहा